ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ साताऱ्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने बॉम्बे रेस्टॉरंट येथील महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आलंय. या आंदोलनात भाजपचे सातारा जावलीचे आमदार शिवेंद्र भोसले यांची अनुपस्थिती असल्याने त्यांच्या ओबीसी आरक्षणाच्या पाठिंब्यात शंका उपस्थित केली जात आहे. यावेळी उपस्थित भाजप कार्यकर्त्यांनी राज्य सरकार विरोधात बोंबाबोंब आंदोलन देखील केलंय. काही काळ महामार्गावर ठिय्या मांडला होता. आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आज 26 जून राजर्षी महाराज यांची आज शाहू महाराजांची आज जयंती आहे. या जयंतीचं औचित्य साधून शाहू महाराजांनी ह्या देशातलं पहिलं आरक्षण बहुजनांना, दलितांना, मराठ्यांना पहिलं आरक्षण 50% त्यांच्या संस्थानामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये दिलं होतं. त्याला जवळजवळ आज 118 वर्ष पूर्ण होतील 26 जुलै रोजी. आणि म्हणून त्यांच्या आज जयंतीनिमित्त आम्ही आज सातारमध्ये मराठ्यांची राजधानी सातारा टू राजभवन मुंबई माननीय राज्यपाल महोदयांना आम्ही मराठा, धनगर आणि मुस्लिम आरक्षणासंदर्भात निवेदन देण्यासाठी चाललेलो आहोत. निवेदनामध्ये आम्ही हा आरक्षणाचा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा ओबीसींचं जे राजकीय आरक्षण संपुष्टात आलं आहे सुप्रीम कोर्टाकडून ते पूर्ववत करावं ही एक आमची मागणी असेल. त्याचबरोबर नोकऱ्यामधील जे आरक्षण थांबलेलं आहे आणि ओबीसीचं ते सुद्धा पूर्ण व्हायला पाहिजे आणि SC वर्गाच्या ज्या पदोन्नती थांबल्यात त्याबी पूर्ववत व्हायला पाहिजेत. यासाठी आम्ही पायी चालत आहोत. केंद्र सरकारचे संविधान प्रमुख म्हणून राज्यपाल आहेत, त्यांची भेट घेण्यासाठी चाललो आहे. सर्व दलित, मुस्लिम, मराठा, धनगर या सर्व समाजाचा जो आक्रोश आहे हा आक्रोश आम्ही पायी चालत, त्या तीव्र भावना आम्ही पायी चालत राज्यपाल महोदयांना सांगणार आहे की आमची इच्छा आहे, आमची अपेक्षा आहे की माननीय नरेंद्र मोदींच्यापर्यंत ह्या आमच्या आकांक्षा, आमच्या इच्छा, हा आक्रोश पोचवावा आणि मराठा, धनगर आणि मुस्लिम समाजाला त्यांनी आरक्षण द्यावं यासाठी आम्ही आग्रही आहोत. भाजपचा चक्काजाम आंदोलन आहे, तुमचं समर्थन त्यांना आहे का, पाठिंबा आहे का? भाजपचं चक्काजाम आंदोलन, भाजपचे कोणी खासदार असतील, आमदार असतील, हे पूर्णपणे जनतेची दिशाभूल करतायत. तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे की आरक्षण हा विषय केंद्राचा आहे आणि हा विषय राज्याचा नाही. तरीही राज्य सरकार विरोधी आहे त्यांच्या, म्हणून राज्य सरकार हे तुटून पडले आहेत. पण राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही सत्ताधारी या माध्यमातून आम्ही त्यांना सांगतोय, त्यांना आवाहन करतोय की तुमचं सरकार असताना सुद्धा तुम्ही आरक्षण देऊ शकला नाही. आरक्षण हा विषय 1980 सालापासून आहे. मग त्यानंतर 15 वर्ष काँग्रेसचं राष्ट्रवादी सरकार होतं, काँग्रेस सरकार होतं, BJP शिवसेनेचं 2 वेळा सरकार होतं, तरी राज्य सरकार आरक्षण देऊ शकत नाही. राज्य सरकारच्या ते ताकतीत नाहीच, हे केंद्र सरकारचा विषय आहे. केंद्र सरकारकडे त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करतात, उलटं त्यांना मी शुभेच्छा देतो भाजपवाल्यांना की हे केंद्र सरकारच्या विरोधात हे आंदोलन करतात चक्काजाम. किती दिवसामध्ये तुम्ही आता मुंबईमध्ये पोहोचणार आहे? आम्ही जवळजवळ 9 ते 10 दिवसामध्ये आम्ही पायी चालून मुंबईला पोहोचतोय आणि राज्यपाल महोदयांना आम्ही निवेदन देतोय. आणि ते निवेदन दिल्यानंतर पुढे जर पुढील कारवाई नाही झाली तर पुन्हा आम्ही मराठीची राजधानी सातारा टू दिल्ली मोदी साहेबांना आम्ही हे दिला जाणार नाही, निवेदन दिला जाणार नाही. अमोल निकम, झोमो न्यूज, सातारा.